शेतकरी कर्जमाफी आणि महागाईच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलाय. दिवाळीपर्यंत कर्जमाफी न झाल्यास 5 नोव्हेंबरपासून राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शरद पवारांनी दिलाय. यावेळी पवारांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली. सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे मंदीचं वातावरण तयार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. तसंच केवळ जपानला मंदीतून बाहेर काढण्यासाठीच बुलेट ट्रेनचा घाट घातल्याचा आरोपही पवारांनी केला. यावेळी पवारांनी पत्रकार परिषदेत मोदींची बुलेट ट्रेन विषयीची जुनी क्लिपही दाखवली. आता दिवाळी पूर्वी आम्ही कर्जमाफी करू असं जे धोरण जाहीर केलं तोपर्यंत वाट बघावी. आणि दिवाळीपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही तर आणि याचा आता अंतिम निर्णय 5 तारखेला नोव्हेंबरच्या औरंगाबादला घेतला जाईल. आणि त्या निर्णयामध्ये एक गोष्ट नक्की की लोकशाहीच्या आणि शांततेच्या मार्गानं समज राज्यातल्या सगळ्या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये एक संघर्ष सुरू करावा. आणि त्या बैठकीमध्ये सगळ्यांची अपेक्षा अशी होती की माझ्यासह सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं, तर मी संमती दिलेली आहे. कीटकनाशक फवारणीनंतर विषबाधेनं मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आलाय. याशिवाय फवारणीसाठी शेतकऱ्यांना मास्क उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आलाय. कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्यानंतर याबाबत Zee24 पाठपुरावा केलाय. त्यानंतर अखेर सरकारला जाग आली आहे. याशिवाय फवारणी करताना शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. उच्चस्तरीय कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जे शेतकरी किंवा शेतमजूर जे मैत झालेले आहेत त्यांच्या वारसांना 2-2 लाख रुपये राज्य सरकारकडून मदत देण्यात येणार आहे. सरकार शेतकऱ्यांसोबत खेळ खेळत आहे. दिवाळीऐवजी शिमगा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. शेतकरी सन्मान योजना नाही तर अपमान योजना आहे. मोदींच्या दौऱ्यातील निम्मा पैसा सॅटेलाईटसाठी वापरला असता तर शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज आला असता, असंही खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते. शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळ खेळत आहे. दिवाळीपूर्वी शेतकरी कर्जमुक्त होईल असं सांगितलं, परंतु सरकारनं कितीही दावा केला तरी ती काही शक्य नाही, आता हे स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे दिवाळीच्या सणाच्या तोंडावर शेतकऱ्याला दिवाळीच्या ऐवजी शिमगा करण्याचीच वेळ आली आहे. सरकारशी ज्यांचे लागे बांधे होते त्या काळा पैसेवाल्यांनी 2-3 दिवस आधीच नोटा बदलून घेतल्या, त्यानंतर ते निवांत झोपले होते, मात्र सर्वसामान्य नागरिक रांगेत उभे होते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी केला. नाशिकमध्ये आयोजित शेतकरी अधिवेशनात ते बोलत होते. पवारांच्या वक्तव्यानं पुन्हा एकदा नोटाबंदीच्या मुद्द्यावरून चर्चेला तोंड फुटलंय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अंगणवाडी सेविकांच्या मानधनात अपेक्षित वाढीची मागणी केली. इतर राज्यात अंगणवाडी सेविकांना 10,000 रुपये मानधन मिळतं, त्यामुळे तेवढंच मानधन राज्यातल्या अंगणवाडी सेविकांना देण्याची मागणी शिवसेना मंत्र्यांनी केली. 2 दिवसात अंगणवाडी सेविकांच्या संघटनेबरोबर चर्चा करून निर्णय घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. रेल्वे पुलावरील फेरीवाले हटवण्याची मागणीही सेनामंत्र्यांनी केली. फेरीवाल्यांचं पोलिसांसोबत साटलोट असल्याचा आरोप सेनामंत्र्यांनी केला. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट होणार आहे. या भेटीत राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचा अंतिम तोडगा निघणार आहे. सरकारची परिणामकारकता वाढवण्यासाठी राणे महत्वाची भूमिका बजावतील. एल्फिन्स्टन परळ पुलावरच्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर पहिलाच कामकाजाचा आठवडा सुरू झालाय. दुर्घटनेनंतर नव्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी या ठिकाणी नेहमीप्रमाणे गर्दी झाली. घटनास्थळी या दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सारं काही विसरून मुंबईकर आपापल्या कामावर जात असले तरी त्यांच्या मनात त्या दिवशीच्या आठवणी ताज्या असल्याचं दिसतं.
एल्फिन्स्टन दुर्घटना म्हणजे घातपात असल्याची शक्यता वर्तवणारी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली. दुर्घटनेचा तपास एनआयएकडे सोपवण्यात यावा अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. तसंच दुर्घटनेतल्या पीडितांना योग्य तो मोबदला देण्यात यावा असंही या याचिकेत नमूद करण्यात आलंय. फैजल बनारसवाला यांनी ही याचिका दाखल केली आहे. तसंच यासंदर्भात गुन्हा नोंदवण्यासाठी भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये अर्जही करण्यात आलाय. या याचिकेवर आता 5 ऑक्टोबरला हायकोर्टात सुनावणी होणार आहे. शहरातील विविध रेल्वे स्थानकातल्या पादचारी पुलांचं ऑडिट करण्याच्या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी करण्यात येते. रेल्वे विभागानं त्यासाठी अधिकाऱ्यांचं पथक तयार केलंय. 8 दिवसात यासंदर्भात अहवाल सादर केला जाईल. परळ एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्र्यांनी शनिवारी बैठक घेतली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. एल्फिन्स्टन पुलावरच्या दुर्घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसनं रेल रोको आंदोलन पुकारलं होतं. कळवा स्थानकावर हे आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं. मात्र अवघ्या 1.5 मिनिटात हे आंदोलन आटोपलं. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रेल्वे ट्रॅकवर आले. पोलिसांनी त्यांना हटवलं आणि हे आंदोलन संपलं. विशेष म्हणजे या आंदोलनात रेल्वेचा निषेध नव्हताच, फक्त राष्ट्रवादीचा विजय असो आणि जितेंद्र आव्हाडांचा विजय असो एवढ्याच घोषणा या आंदोलनात होत्या. त्यामुळे हे आंदोलन नेमकं कशासाठी असा प्रश्न मुंबईकरांना पडला. ऐन गर्दीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं कळव्यात आंदोलनाची स्टंटबाजी केली. घाईच्या आणि गर्दीच्या वेळी रेल रोको केल्यानं प्रवाशांना उलट त्रासच जास्त झाला. यासंदर्भात जितेंद्र आव्हाडांना विचारलं असता ते मीडियावरच बरसले. विरोधकों का ऐसा कहना है कि इस जो आंदोलन से जो लॉस है ट्रैवलर्स का ही है, जो ट्रैवलर्स को तकलीफ होगी. आप स्वयं इस आंदोलन में शामिल थे, आप देख रहे थे कि आपको लगता है किसी ट्रैवलर को दिक्कत हुई? अगर लगता है तो यहीं पे बताइए. हम आपसे सवाल पूछ रही है, बताइए अगर दिक्कत हुई तो. मैंने आपसे पूछा कि आप आंदोलन में थे, किसी को दिक्कत हुई? आप बताइए ना, आप वहाँ के वहाँ पत्रकार करके खड़े थे, आपको लगता है किसी को दिक्कत हुई? नहीं नहीं, हम आपसे पूछ रहे हैं, हाँ या ना में जवाब दीजिए. अब दिक्कत नहीं हुई, आप कहते तो काम हो गया ना. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली चर्चगेट स्टेशन बाहेर आंदोलन करण्यात आलं. यावेळी पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयाला टाळं लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी कार्यालयाबाहेरच आंदोलकांना रोखलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्रालय, भाजपा विरोधात यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. प्रवाशांना अडचणीच्या काळात तत्काळ मदत मिळावी यासाठी मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयानं टोल फ्री नंबर 1512 ही नवीन हेल्पलाईन सुरू केली आहे. रेल्वे प्रवाशांना तक्रार किंवा मदत घ्यायची असल्यास ते या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतील. पोलीस महासंचालक श्री सतीश माथुर यांच्या हस्ते सदर टोल फ्री हेल्पलाईनचं उद्घाटन करण्यात आलं. त्यापूर्वी एल्फिन्स्टन परळ पूल दुर्घटनेतल्या मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्यात मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र या भागात 5 ते 14 ऑक्टोबर या दरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली असून या काळात शेतकऱ्यांनी कापणी केलेला अथवा कापणी योग्य शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा असं आवाहन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केलंय. या काळात विजांचा कडकडाट होऊन वीज कोसळण्याच्या दुर्घटना देखील घडू शकतात. अशावेळी ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी स्वतःचा आणि जनावरांचा विजेपासून बचाव करून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. तसंच मोकळं मैदान, झाडाखाली, पत्र्याच्या शेडमध्ये, वीज वाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मर जवळ थांबू नये असं आवाहनही कृषीमंत्र्यांनी केलंय. 5 ते 14 ऑक्टोबर या काळात मुंबई आणि कोकण पट्ट्यात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पावसानं विश्रांती घेतल्यानंतर मुंबईत आता ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवू लागलाय. मुंबईचं कमाल तापमान 33 अंशांवर पोहोचलंय तर आर्द्रता 94% नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकर घामाघूम झालाय. बदलत्या वातावरणासोबतच मुंबईकरांना प्रखर सूर्यकिरणांनाही सामोरं जावं लागतंय. या उष्णतेत आणखी वाढ होणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. राज्याच्या इतर भागातही तापमान वाढू लागलंय. अशा वातावरणात संसर्गामुळे होणाऱ्या आजारांचं प्रमाण वाढू शकतं. शिवाय डोळे जळजळणे, अंगदुखी, चक्कर येणं, थकवा येणं, भूक मंदावणं, ऍसिडिटी असे आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. शिर्डी विमान आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होऊन 4 दिवस होत नाही तो शिर्डी विमानसेवेचा गोंधळ सुरू झाला. पहिल्याच दिवशी प्रवाशांना हैदराबादला घेऊन जाणारं अलायन्स एअर इंडियाचं विमान रद्द करण्यात आलं. हे विमान रद्द झाल्याची माहिती बऱ्याच वेळ प्रवाशांना देण्यातच आली नाही. या विमानानं 52 भाविक हैदराबादला परत जाणार होते. 4:30 विमानानं टेक ऑफ करणं अपेक्षित होतं. 4 तासांनी प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आलं. तांत्रिक कारणामुळे विमान रद्द झाल्याचं सांगण्यात आलं. पण इतका वेळ अलायन्स एअरलाईन्सनं प्रवाशांना नीट माहिती न देता
उद्धट भाषेत उत्तरं दिली. विमानतळावर खाण्यापिण्याचीही योग्य सोय नव्हती, त्यामुळे प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. संगमनेर नगरपालिकेनं कारभारात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी कचरा उचलणाऱ्या घंटागाड्यांना GPS ट्रॅकिंग सिस्टीम लावत घंटागाडी अद्ययावत केली. यामुळे आता नागरिकांच्या कचऱ्याबाबतच्या समस्येचं निवारण तातडीनं करता येणार आहे. ठेकेदाराच्या कामकाजावर लक्ष ठेवणंही त्यामुळे शक्य होणार आहे. कारला एकविरा देवीच्या मंदिरावर असलेला कळस सोमवारी रात्री चोरीला गेल्याचा प्रकार घडला. हा कळस सोन्याचा असल्याचा दावा करण्यात येतोय, तर तो सोन्याचा नसून पंचधातूचा आहे आणि त्याला सोन्याचा मुलामा दिल्याचं विश्वस्तांचं म्हणणं आहे. या कळसाची किंमत सुमारे 2 लाख रुपये असल्याचंही ते म्हणाले. या घटनेमुळे भक्तांमध्ये संतापाचं वातावरण आहे. कारल्याची एकविरा देवी लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. ठाकरे कुटुंबियांची एकविरा देवी ही कुलदैवत आहे. गोव्यावरून गुजरातला जाणाऱ्या कोचिवली पोरबंदर एक्सप्रेसच्या शौचालयातून वोडका दारूच्या 2000 बाटल्या जप्त करण्यात आल्या. चोरीच्या मार्गाने ही दारू गुजरातमध्ये नेली जात होती. कल्याणच्या रेल्वे सुरक्षा बलानं हा साठा जप्त केला आहे. मडगाव रेल्वे स्थानकावरच्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून तसंच आमदार हरिभाऊ जावळे यांच्या प्रयत्नातून राज्यातलं पहिलं ग्रामीण महाआरोग्य शिबिर जळगाव जिल्ह्यातल्या फैजपूरमध्ये घेण्यात आलं. शासनाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वास्थ्य योजनेअंतर्गत 30 एकर क्षेत्रावर एकाच मंडपात या शिबिरात एकाच वेळी लाखभर लोकांना तपासणी सुविधा पुरवण्यात आल्या. एल्फिन्स्टन रेल्वे ब्रिजवर झालेल्या चेंगराचेंगरीविरोधात बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसनं अनोखं आंदोलन केलं. रेल्वे ब्रिजवर ठिकठिकाणी फलक लावत ब्रिज भंगारात विक्रीसाठी काढला. 30 वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनानं हा ब्रिज बांधलाय, पण चुकीच्या ठिकाणी बांधल्याने एकही प्रवासी याचा वापर करत नाही, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं ब्रिजच विक्रीस काढला. गांधी जयंतीनिमित्त देशभर स्वच्छता दिवसाचं आयोजन करण्यात आलं. चंद्रपूरमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. चंद्रपूर रेल्वे स्थानक आणि कारागृह परिसरात आयोजित स्वच्छता अभियानात अनेकांनी सहभाग घेतला. गडचिरोली शहरातील मुख्य इंदिरा चौकात जिल्ह्यातील 350 ते 400 नक्षलपीडित आणि शहीद कुटुंबियांनी अहिंसा रॅली काढली. नक्षलवाद मुर्दाबादच्या घोषणा देत या सर्वांनी धरणं आंदोलन केलं. यावेळी तहसीलदारांना एक निवेदनही देण्यात आलं. मुलुंड कॉलनी परिसरात असलेल्या PMC बँकेला अचानक भीषण आग लागली. या आगीत या बँकेची सगळी यंत्रणा जळून खाक झाली. गांधी जयंतीनिमित्त बँकेला सुट्टी होती, त्यामुळे बँकेची शाखा बंद होती. गांधी जयंतीनिमित्त मुंबईतील मुलुंडमध्ये राबवण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानाचे 3-13 वाजले. मुलुंडमध्ये ठिकठिकाणी रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढीग साचले होते, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. साकीनाका खैरानी रोड येथील हाजी सनुल्ला कंपाऊंड इथं मैदानात ठेवलेल्या प्लास्टिकच्या टाक्यांना रात्री 10 च्या दरम्यान मोठी आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की आगीच्या ज्वाळा आणि दूर दूरवरूनही दिसत होते. मैदानातील प्लास्टिकच्या रिकाम्या टाक्यांनाही आग लागली. उल्हासनगर शहरात 15 दिवसांपूर्वी केमिकल स्फोटात गंभीर जख्मी झालेल्या 9 वर्षाचा अरिहंत सिंह याची मृत्यूशी झुंज अखेर संपली. जखमी अरिहंतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 17 सप्टेंबर रोजी संध्याकाळी टिळकनगर इथल्या पालिकेच्या सफाई कामगारांच्या हजेरी शेडजवळ कीटकनाशक औषधाच्या ड्रमला अचानक आग लागून स्फोट झाला होता. खादी निर्मितीत मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी राज्यात खादी उत्पादनाचा आराखडा तयार करून राज्य खादी बोर्डाच्या माध्यमातून राबवण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवाग्राम आश्रमात दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांधी जयंतीला सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. ते बापू कुटी इथं सामुदायिक प्रार्थनेत सहभागी झाले, तसंच चरख्यावर सूत कातून गांधीजींना विनम्र अभिवादनही केलं. यवतमाळमध्ये विठ्ठलवाडीच्या शिवशक्ती दुर्गोत्सव मंडळाचे दुर्गा विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली. DJ आणि डॉल्बी मुक्त निघालेल्या या पारंपरिक मिरवणुकीचं यवतमाळकरांनी स्वागत केलं. नवरात्रोत्सवात शिवशक्ती मंडळानं शेतकऱ्यांमध्ये उमेद निर्माण करणारा देखावा साकारला होता. 9 दिवस संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्यावर कार्यकर्त्यांनी भर दिला. त्यानुसार देवीच्या विसर्जन मिरवणुकीत गुलाल आणि कर्णकर्कश वाद्याला फाटा देत टाळ मृदुंगाचा निनाद करण्यात आला. मुंबई विद्यापीठानं तब्बल 1600 विद्यार्थ्यांचे पदवी परीक्षांचे निकाल सरासरी मार्कांनी देण्याचा निर्णय घेतला. या 1600 उत्तरपत्रिका गहाळ झाल्या असून
अखेर 4 महिन्यांनी सरासरी मार्क्स देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पण मुळात सरासरी मार्क्स कसे द्यायचे हा प्रश्न विद्यापीठाला पडलाय. पदवी परीक्षेच्या 6व्या सेमिस्टरमध्ये इतर विषयांचे मार्क्स मिळाले त्या आधारावर गहाळ झालेल्या उत्तरपत्रिकेच्या विषयाचे मार्क देण्याचा नवा फॉर्म्युला विद्यापीठात निश्चित होण्याची शक्यता आहे. पण त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. पोलिसांना गुंगारा देऊन लपून बसलेल्या हनीप्रीतला हरियाणा पोलिसांनी अखेर अटक केली. हनीप्रीतसह एका महिलेलाही अटक करण्यात आली. आता बुधवारी तिला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान गेल्या 36 दिवसांपासून लपलेली हनीप्रीत पहिल्यांदाच समोर आली. यावेळी तिनं स्वतः आणि बाबा राम रहीम निर्दोष असल्याचा दावा केला. तसंच राम रहीमशी आपलं नातं पवित्र असून आपल्याला बदनाम करण्यात येत असल्याचाही तिचा दावा आहे. हनीप्रीतचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. जम्मू काश्मीरच्या श्रीनगरच्या बीएसएफ कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आलं. श्रीनगर विमानतळाजवळ हा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी बीएसएफच्या कॅम्पला लक्ष्य केलं. 4 ते 5 दहशतवाद्यांनी यावेळी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्याला भारतीय जवानांनीही जशास तसं उत्तर दिलं. या कारवाईत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. तर हल्ल्यात बीएसएफचे एएसआय बीके यादव यांना वीरमरण आलं तर 3 जवान जखमी झाले. या हल्ल्यानंतर श्रीनगर विमानतळ आणि हायवे बंद करण्यात आला. या विमानतळावरून सकाळची सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली. $9,000 कोटींचं कर्ज बुडवणाऱ्या विजय मल्ल्याला लंडनमध्ये अटक करण्यात आल्याचं दूरदर्शनच्या हवाल्यानं वृत्त आहे. ईडीच्या अर्जानंतर विजय मल्ल्याला स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांनी अटक केली. मात्र कोर्टात हजर केल्यानंतर मल्ल्याला जामीन मंजूर करण्यात आला. मल्ल्याला दुसऱ्यांदा स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अटक केली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.